बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम हे त्यांच्यासोबतच्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांसोबत कमांडो प्रशिक्षण पूर्ण करून सरकारी वाहनाने नागपूरहून पालघरला परत येत असताना त्यांनी पाहिले की जव्हार ते विक्रमगड या रस्त्यावर कोणत्या तरी गाडीतील ऑइल गळती झाल्यामुळे ते ऑइल जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रस्त्यावर सांडलेले होते. तसेच त्यामुळे त्या ठिकाणी 2 मोटरसायकल देखील स्लिप झालेल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी परिस्थितीचे भान राखून त्या ठिकाणी आपली गाडी थांबवली. रस्त्याकडच्या एका घरामधून खोरे व पाटी घेऊन आपल्यासोबतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्याकडची माती गोळा करून ऑइल सांडलेल्या सर्व ठिकाणी पसरून टाकली व तेथे बालघरला जाण्यासाठी निघाले. पोलीस उपनिरीक्षक कदम व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई बक्कल क्रमांक 766 लोहाटे, पोलीस शिपाई बक्कल क्रमांक 276 माने, पोलीस शिपाई बक्कल क्रमांक 365 बनसोडे, तसेच चालक पोलीस शिपाई संतोष पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगवादनामुळे मोठा अपघात टाळण्यास मदत झाली.